देशभरात आज राजकीय, सामाजिक तसेच क्रीडा जगतात दिवसभरात घडलेल्या प्रमुख घडामोडी आपण डिजिटल प्रभातच्या टॉप न्यूज मधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी गीते. जाणून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी. महाविकास आघाडीच्या मुंबईतील महामोर्चासाठी बैठका सुरू असून तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. विविध भागातून कार्यकर्त्यांसाठी बसेस बुक झाल्यात. मोर्चाचा मार्गही ठरलाय, पण मुंबई पोलिसांनी मोर्चाला अद्याप परवानगी दिली नाहीये, त्यामुळे महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलंय. 17 डिसेंबरला होणाऱ्या या मोर्चासाठी आता मुंबई पोलीस परवानगी देणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. महाराष्ट्र द्रोही विरोधात हल्ला बोल या घोषवाक्याखाली महाविकास आघाडी रस्त्यावर उतरते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शिंदे फडणवीस सरकारने पुन्हा एकदा दिलासा दिलाय. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेत प्रति हेक्टर दुपटीने वाढ करण्यात आली आहे. महसूल आणि वन विभागाने हा निर्णय जाहीर केलाय. जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी 6,800 रुपयांऐवजी आता 13,600 रुपये मिळणार आहेत, तर बागायत पिकाच्या नुकसानीसाठी 13,500 ऐवजी आता 27,000 रुपये मिळणार आहेत. मुंबई ते सॅन फ्रान्सिस्को थेट विमान सेवेमुळे महाराष्ट्रातील औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार आहे. या थेट सेवेमुळे अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली मुंबई पुणे शहराला जोडली जाणार आहे. त्याचा महाराष्ट्रातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला मोठा लाभ होईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय. एअर इंडियाच्या मुंबई ते सॅन फ्रान्सिस्को थेट विमान सेवेचा शुभारंभ केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आला. या सोहळ्यात एकनाथ शिंदे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. कोणतंही सरकार कायम असत नाही, 2024 सरकार बदलणार आहे, त्यावेळी सर्वांचा हिशोब पूर्ण केला जाईल असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलाय. INS विक्रांत घोटाळा प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लीन चिट मिळाली आहे यावर बोलताना राऊतांनी इशारा दिलाय. तसेच या प्रकरणी केंद्र सरकारला पत्र लिहिणार असल्याचं राऊत म्हणाले. ते आज सकाळी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याची भारताकडे प्रत्यार्पण करण्याला आव्हान देणारी याचिका ब्रिटनमधील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे, त्यामुळे आता त्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झालाय. पंजाब नॅशनल बँकेतील 13,500 कोटी रुपयांचा गैरव्यवहार 2018 उघड झाल्यानंतर नीरव मोदी परदेशात पळून गेला होता. नीरव मोदीला लवकरात लवकर भारतात परत आणले जाईल असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटलंय. येणारं पुढील वर्ष हे भारतासाठी नव्हे तर जगातील अर्थव्यवस्थेसाठी अधिक आव्हानात्मक असणार असल्याचा इशारा भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी दिलाय. देशाच्या आर्थिक विकासासाठी अनेक प्रकारे सुधारणा कराव्या लागणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. निम्न मध्यमवर्गीयांना केंद्रीय करून काही धोरणं आखणं गरजेचं असल्याचंही त्यांनी म्हटलंय. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन हे बुधवारी भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. त्यानंतर राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा करताना देशासमोरील आर्थिक आव्हानांबाबत त्यांनी माहिती दिली. अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे गेल्या आठवड्यात भारतीय आणि चीनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीनंतर भारतीय हवाई दल ईशान्येत 2 दिवसीय सराव करणार आहे. या मोहिमेसाठी हवाई दलाने Sukhoi-13 MKI आणि राफेल जेट विमानांचा समावेश केलाय. तवांगमध्ये रशियन बनावटीच्या Sukhoi-30 MKIचा सराव केला जाईल. Sukhoi-30 हे भारतीय हवाई दलाचे सर्वात शक्तिशाली लढाऊ विमान मानलं जातं. ते उड्डाणाच्या वेळी हवेतच इंधन भरू शकतं. Sukhoi-30 हे विमान सुमारे 3,000 किलोमीटर पर्यंत उड्डाण करू शकतं. तैवानमध्ये पुन्हा एकदा पृथ्वी हादरली आहे. गुरुवारी तैपेईमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 6.2 इतकी मोजली गेली आहे. भूकंपामुळे कोणतीही दुखापत किंवा मोठं नुकसान झालं नाही, मात्र भूकंपामुळे लोक घराबाहेर पडले. राजधानी तैपेईतील इमारती भूकंपाने हादरल्यात. हा भूकंप 5.7 किलोमीटर खोलीवर झाला अशी माहिती तैवानच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा पठाण हा चित्रपट रिलीजपूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. अयोध्येतील महंत राजू दास यांनी पठाण चित्रपटात शाहरुख खानवर सनातन धर्माशी खिल्ली उडवल्याचा दावा करत चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलंय. महंत यांच्या वक्तव्याने आता या वादाला नवं वळण मिळालंय. दरम्यान पठाण चित्रपट 25 जानेवारीला रिलीज होणार आहे. भारताने यजमान बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आपल्या पहिल्या डावात 404 धावांचा डोंगर उभा केला. यानंतर कुलदीप यादव आणि मेहम्मद सिराज यांच्या मेदक गोलंदाजीसमोर गुरुवारी दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा बांगलादेशची पहिल्या डावात 8-33 अशी घसरगुंडी उडाली. भारतीय संघाने या कसोटीवर चांगलीच पकड घेतली असून बांगलादेश फॉलोअनच्या शाळेत बुधवारच्या 6-278 धावांवरून पुढे खेळ सुरू झाल्यावर श्रेयस अय्यर शतक पूर्ण करण्यात असमर्थ ठरला. तो 86 धावांवर परतल्यावर मात्र रविचंद्रन अश्विनने कुलदीप यादवच्या साथीत महत्वपूर्ण भागीदारी केली.
आणि संघाला 30 धावांच्या पुढे मजल मारून दिली. अश्विनने अफलातून फलंदाजी करत अर्धशतक साकार केला. त्यानंतर मात्र वेगवान फलंदाजी करण्याच्या प्रयत्नात तो 58 धावांवर बाद झाला.